या विधानसभा वेचणुकीचा निकाल लागला त्यांना सहन 3 काँग्रेस आमदारांनी राजीनामे देऊन भाजपात उडी मारली. पहिली विश्वजीत, आता सुभाष आणि सोपटे. दोघांच्या राजीनाम्या उपरांत मगोचे आमदार फुटू येतात म्हणून वावडी आशिल्ली. मगोन धसको घेतला. सोपटे आणि शिरोडकरांचे राजीनामे मान्य करपाचो सभापतीचा निर्णय रद्द करचो म्हणून युती वांगडी मगो हायकोर्टात पावला. पक्षांतर बंदी कायद्यातही मगोन दुरुस्ती मागल्या. आम्ही एक रीट पिटिशन घातला, त्याचा मध्यार्थ असा हा रीट पिटिशनचा की असे जे कोण करता आमदारकी असून या पक्षाने त्या पक्षाने वयता, तिने राजीनामा दिला 5 वर्षापर्यंत तुका आणि हे नाव हे टर्म सपासत अशा पद्धतीचे आम्ही रीट पिटिशन पक्षातर्फे काल घातला. हे ॲक्च्युली काँग्रेसीन करपाचे, ते त्यांचा चड दुःख झाला, पण ते क्रियाक करिना हे थोड्या काळात कदाचित कळले असतले. सुभाष शिरोडकर आणि दयानंद सोपटे यांच्यानी जो राजीनामा दिला आणि लागलीच तो ॲक्सेप्ट केला, हे योग्य असं काय किती हे कोर्टात ठरवचे की असे जे पार्टी जे सुटतात मधील त्यांना म्हणतात ते आणि पुढे त्या उर्वरित टर्मा खाती इलेक्शन निवडपास बंदी हाडची किंवा कसलेच तरेचे फायद्याचे पद त्यांना दिवचे न्हू, हेजेर कोर्टान निर्णय दिवचो. ते इलेक्शन कमिशनाचेरूय त्यांच्यानी डिस्कॉलिफिकेशन केल्ले, त्यांच्यानी हेजेर विचार करून सरकारक योग्य ते पावले उचलपास सांगचे. आता तुका सांगलें रे ते दात्यान असा ते सुपान असा, फाल्यां आम्ही दात्यान असू शकता, कोणी सुपान असू शकता, त्या खातीर स्टॉप जावचे अशें आजचे न्हू अशें म्हणणे आमचे. सुभाष आणि सोपटेच्या निमतान अँटी डिफेक्शन कायद्यातूच दुरुस्ती करची म्हणून मगोन हायकोर्टात धाव घेतल्या. अँटी डिफेक्शन कायद्यान सुधारणा करची, सुभाष सोपटेक बाय इलेक्शन कॉन्टेस्ट करपापासून ब्लॉक करचो आणि त्यांचे जे 2 आमदार मदी सोडपाची आवाज येतालो त्यांनाय ब्लॉक करचे, असे एके फारान 3 शिकार करपाची मगोची मूव. व्हिडिओ जर्नलिस्ट तुकाराम मराठे वांगडा अलौकिक शिकार प्रुडंटा खातीर.